ईस्ट वेस्ट कंपनीची आहे पहिली गोष्ट. म्हणजे दुसरी गोष्ट म्हणजे याच्यामध्ये कीड येण्याचं जे प्रमाण आहे ते जमिनीतून आलेली कीड नाही आहे, किंवा क्लायमेटच्या माध्यमातून वातावरणाच्या माध्यमातून तयार झालेली कीड अजिबात नाही आहे. तर हे ज्या बीज उत्पादक निर्मिती करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्याच्या माध्यमामधनं अशा एक विशिष्ट प्रकारचं रसायन त्या बियाला चोळलेलं असतं की ते रसायनाच्या मार्फत किंवा ते याच्यामार्फत ती कीड आतमध्ये मक्याच्या गाभेमध्ये निर्माण होते. हो, ती वरती निर्माण होत नाही किंवा जमिनीत खाली पण निर्माण होत नाही. त्याला जे ज्या ठिकाणी केमिकल खाण्यासाठी कीड निर्माण याच्यामध्ये जे आहे तो गाभा असा आहे की त्या ठिकाणी ऑक्सिजन सुद्धा लवकर पोहोचत नाही, अशा ठिकाणी त्या किडीची निर्मिती केली जाते आणि तो गाभाच कुरतडून ती कीड खायचं एवढंच त्या किडीचं काम आहे. म्हणजे इतक्या विशिष्ट प्रकारे त्या किडीची निर्मिती केली जाते. तुम्ही ते कृषी अधिकाऱ्यांना दाखवलं मग ते काय बोलले? 75 जातीची मक आहे ना, तिला पण तोच प्रॉब्लेम आहे. सिजंटा कंपनीची आहे ती, त्या मक पण कीड आहे ती पण मी लावलेली दोन्ही लावली दोन्ही याच्यावरती लावली. एक विशिष्ट प्रकारची यंत्रणा ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये कार्यरत आहे. तर मी काल कृषी अधिकाऱ्यांना माझं व्हॉट्सअपवरती झालेलं संभाषण वगैरे ते पण आहे, त्यांना मी हे विचारलं होतं की मी कोणाकडे तक्रार करू, त्यांनी तक्रार कोणाकडे करायची हे काही सांगितलेलं नाही मला, त्याच्यामध्ये काही हे केलेलं नाही आहे. ते दखल घेत नाहीत का? दखल घेत नाही याचा अर्थ असा जर सरळ अर्थ आहे. आणि शेतकऱ्यांनी खाली पडले ना मारणार मोठ्या प्रमाणामध्ये याचं नुकसान आहे शेतकऱ्याचं. आणि शासन सांगते आम्ही शेतकऱ्यांचे काय वरी आहेत, हे काय वरी नाहीच आहे शासन शेतकऱ्यांचं. तर शेतकऱ्यांना मातीत घालण्याचं काम करतं आहे शासन. म्हणून ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये ह्या सगळ्या कंपन्यांची उच्चस्तरीय चौकशी व्हायला पाहिजे, ह्या सगळ्या यंत्रणेची चौकशी व्हायला पाहिजे आणि मुळात ही कीड कशा प्रकारे निर्माण होती याचा शोध लागला गेला पाहिजे. कारण ही कीड कोणत्याही शेतकऱ्याच्या जमिनीमध्ये निर्माण झालेली नाही किंवा वातावरण निर्मित ही कीड नाही, तर काही कंपन्यांच्या माध्यमातूनच ही कीड निर्माण केली जाते असा माझा स्पष्ट आरोप आहे त्याच्यामध्ये.